तुला काय बोलायचं आहे तुला की भयानक परिस्थिती होती की मला रात्री ना झोपच लागत होती म्हणजे हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर संध्याकाळची वेळ झाली आत्ता आणि आज ॲक्च्युली गुरुपुषामृत आहे आणि मी प्लॅन केला होता की राजनंदिनीचं गळ्यात तिच्यासाठी एक लॉकेट घ्यायचं होतं मला दिवसभर तर शक्य नव्हतं तर काल मेसेज आला होता राजनंदिनीचा डोस आहे वॅक्सिन आहे म्हणून आम्ही आज सकाळी ॲक्च्युली काल पण गेलो होतो बट ते बोलले की उद्या या गुरुवारी असतो आज गेलो तर ते बोलले की वॅक्सिन आलेलंच नाही आहेत मग पुन्हा त्यांनी सी पी आरला जायला सांगितलं मला ॲक्च्युली जायचं नव्हतं सी पी आरला कारण आता बरेचसे लोक तिथे येत असतात आणि उगाच राजनंदिनीला जायचं घेऊन मला नको वाटत होतं मी नरेंद्रना म्हणत होते की आपण प्रायव्हेटला जाऊयात बट ते काही माझे ऐकले नाही त्याच्यामुळे आम्ही गेलो सी पी आरकडे तिथे पण जाऊन मग आम्ही त्या जो मुलांचा विभाग आहे ना तर तिथे गेलो तिथे गेल्यावरती सुद्धा त्यांनी मग पुन्हा केस पेपर काढायला लावली केस पेपर काढायला नरेंद्र गेले तिथे 15-20 मिनिटं गेली आणि जाताना ना मी घरातले माझे जे साधे कपडे असतात ना तर तेच घातले होते तिथे जवळच जायला लागतं त्याच्यामुळे काही साधे आपले नॉर्मल घरातलेच कपडे घालून गेले होते मी कशाला तयार होऊन जायचं म्हणलं आणि तिथून मग पुन्हा तिकडे मग मी म्हणा चेंज तर करूयात तर नरेंद्र म्हणते की राहू दे चल मी तशीच गेले होते सी पी आरपर्यंत त्याच्यानंतर मग ते काही डोस झाला नाही कारण त्यांनी बोलले की कम्प्लीट 18 महिने वगैरे कम्प्लीट झाले की मगच आम्ही देणार म्हणून त्याच्यामुळे मग परत आलो घरी नरेंद्रने मी सांगितलं होतं की संध्याकाळी मी येते आणि आपण जाऊन घेऊन येऊया ते राजनंदिनीसाठी गोल्ड वगैरे पण त्यांना सांगितलं आणि राजनंदिनी झोपली नरेंद्रना बोलले की मी ती उठली की घेऊन येते तिला पण ती झोपली आणि मला कधी झोप लागली कळलंच नाही आणि मी पण झोपली आणि बरेच दिवस ना अशी झोपच होत नव्हती व्यवस्थित आणि आज उठल्यावर इतकं फ्रेश वाटत होतं मला आता म्हणजे अजून मी फेस वगैरे वॉश नाही केलेला सो मस्त वाटलं खरं उठल्यावरती मला थोडं आज झोप नीट झाल्यामुळे मगाशी पण आता रात्री किती उशीर लागतो माहीत नाही झोपायला नरेंद्र फोन करून करून दमले आणि आता ते आल्यावरती मला जाग आली नरेंद्र घरी तर आता राजनंदिनीला घेऊन बाहेर गेले थोडंफार साहित्य नाही होतं मला ना मसाला पाव बनवायची खूप इच्छा झाली होती खाण्यापेक्षाच बनवायची इच्छा आहे त्यामुळे त्यांना ते आता आणायला गेले ते साहित्य जे काय ते आणि राजनंदिनी सोबत गेले तिला आता ना समोर एक दोनदा म्हणजे मी जेव्हा बाहेर जाते त्याच्यावेळेस कसं जर स्कार्फ बांधायचं असेल तर तिच्याकडे देते ना नरेंद्रना सॉरी नरेंद्रांकडे तिला देते तर तिला समोर बसवून घेतात ना ते गाडीवरती तर आता ती सवय झाली तिला त्याच्यामुळे बाहेर जाताना नेहमी ती हट्ट करते की तिला पुढे बसायचं असतं पण अजून तिला एवढं हे नाही आहे ना आणि म्हणजे अजून मला ना भीती वाटते थोडी समोर बसवायला तिला गाडीवरती आणि स्पीड ब्रेकर्स वगैरे तुम्हाला माहितीच आहेत कुठे आदळलं कुठं तोंड वगैरे आदळू शकतं त्याच्यामुळे तिला बसवतच नाही पुढे अजिबात पण आत्ता इथे जवळच जायचं होतं त्यामुळे तिथला घेऊन गेलेत नरेंद्र आता समोर मला तेच टेन्शन यायला आलं तरीसुद्धा तर म्हणजे तोपर्यंत आपण नॉर्मल आवरावर करून घेऊयात फ्रेश तरी होऊयात इथे हा बॉक्स बरेचसे इयरिंग्स काय होतात मी वेअर करते करते आणि इथेच काढून ठेवते माझ्या बॉक्सवरती सो आता ठेवून देऊयात म्हणलं याच्यामध्ये हा माझा इयरिंग्सचा बॉक्स आहे सगळ्या इयरिंग्स याच्यात मी अशा अरेंज करून ठेवलेत आणि मी इयरिंग्स आता मोठ्या ही माझी खूप फेवरेटवाली इयरिंग आहे राजनंदिनी ही ओढेल म्हणून मी अजून घातलीच नाही ती जन्मल्यापासून आले वाटतं चला यादी फ्रेश होते काही ते बनवायला घेते पिल्लू काय ग कुठे जाऊन आली तू कुठे जाऊन आली कुठे गेली होती तू फिरून आली गाडीवर मस्त पुढे बसून हा तुला आता खेळायचं हा चला नाही काय आणलं अरे मटर ते मटर नव्हे नरेंद्रना नरेंद्रना बटर आणा म्हणताना हे बटर घेऊन आले हे काय आहे नरेंद्र अवघडा बाबा
ऍक्च्युली मी त्यांना हे वाला बटर आणायला सांगितलं, त्यांनी आणलंय हे वाले बटर. रीता नरेंद्र, तुम्ही केलेल्या कमेंट्स रीड करायला लागलात माझ्या व्हिडिओवरच्या. आणि ही बघा, हे ढुमे ढुम्या ढुम्या. उठल्यापासून असं एक तर जास्त उशिराने झोपलं संध्याकाळच्या वेळी की खूप गुंगी आल्यासारखी होते, तसं झालंय मला आता. आणि चहा बंद केला होता 2 दिवस, आता चहा नव्हता, साखर संपलेली, आणायची नाही ठरवलेली. पण आता इतकं ते झोपून उठल्यावरती हे झालं ना की मला असं तलफ आलंय चहाची, की थोडासा चहा घेतलाच पाहिजे म्हणून चहा ठेवलाय आता. कोण ते कोण ते काय करते पिल्लो? सकाळी राजनंदिनी, सकाळी नाही दुपारी राजनंदिनीला ऑमलेट मगाशी आणि भाकरी खायला घातलेला मी. आता तिच्यासाठी बनवते मी जी पावडर बनवली होती ना सेरला, तर ते बनवून देणार आहे. नंतर आम्ही जे जेवणात जेवताना आम्ही जे बनवतो तर ते तिला रात्री खायला घालणार आहे. आता तिचं इथे खाऊ बनवते मी. या फिरून या, मी जेवण बनवते हां. तर आता मी थोडीफार तयारी केली आहे. इथे कांदा, सॉरी इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतले. ॲक्च्युली याची पेस्ट करायची होती आलं लसूणची, ती आता बघूया. तो आलं नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे उधार घेऊन यावं लागेल मैत्रिणीकडून. तर आलं लसूणची पेस्ट करून घेते. मिरची मी नाही घालणार आहे, त्याच्याऐवजी तिखटच घालते आहे. त्याच्यानंतर चीज मला थोडंसं पाहिजे आहे, आता करायचं तर थोडं चांगलंच करायचं असं विचार आहे. नरेंद्रना बोलले बघू जमतं का, जवळपास इथे असेल तर आणतो बोलत, कारण राजनंदीला घेऊन खालीच गेलेत ते आत्ता. आणि प्रॉब्लेम असा झाला की अमूल बटर सांगितलं होतं, तर त्यांनी बटर हातून आपण खातो ते बटर घेऊन आल्यामुळे एकच बटर जो माझ्याकडे तो पीस आहे. आणि ते स्वतः त्यांना नकोच आहे बटर, ते म्हणले की मला बटरमधून नको आहे, तुपामधूनच करून दे, थोडंसं तूप यूज करून, तूप पण जास्त नको आहे. त्याच्यामुळे मग आधी मी विचार करते की भाजी तुपात करावी आणि नंतर पाव मस्त बटरमध्ये माझ्यासाठी फक्त थोडंसं असं गरम करून त्यातून घ्यावं. म्हणजे तोंडाला पाणी सुटतं ॲक्च्युली ना. माझ्याकडे जर फोटो किंवा क्लिप असेल तर मी ॲड करेन याच्यामध्ये. मुंबईला गेले होते मैत्रिणीकडे माझ्या, तर आम्ही दोघे गेलो होतो. त्या हॉटेलचं नाव मला माहीत नाही आहे, बट इथली पावभाजी जवळजवळ 400-500 रुपयाची पावभाजी होती ती आणि मसाला पाव. तर दोन्हीसुद्धा इतके ऑसम टेस्टी होते ना, असले भारी होते ना टेस्टी. तेव्हा मी पहिल्यांदा मसाला पाव खाल्लेला, त्याच्यानंतर आता खाते 3 वर्षांनी. सो करायचं तर थोडं चांगलंच करूया म्हणते, बघू आता काय काय सामान भेटलं तर चांगलंच होईल. तर मैत्रिणीला सांगितलंय आलं द्यायला, पाठवायला लिफ्टमधून. तोपर्यंत मी ते कांदा फ्राय करून घेते, कारण कांदा थोडंसं भाजायला वेळ लागतो. हा माझा नेहमीचा तवा आहे चपातीचा, त्याच्यावरतीच करते, खराब होऊ नये एवढीच इच्छा आहे. मी का वागते एवढी, पण उंच करू शकतो जरा असं. येस. तर नरेंद्र मगाशी मला म्हणतायत की हा नवीन शॉट मी घेतलेला. मला बोलतायत की तू ते फॉरेनमध्ये म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जे जेल असतात ना, तर तिथे या कलरमध्ये असतात ना ते त्यांचे कैद्यांचे ड्रेस, तर कैदी वाटतेच असं मला म्हणत होते. तवा माझा थोडंसं गरम होतोय, तोपर्यंत सांगते की अजूनही मला विचारतात की हा हेअर कट कुठला आहे. हा लेअर कट आहे ॲक्च्युली, त्याच्यामध्ये पण खूप सारे व्हेरिएशन देता येतात. तर मला ते जे इथून कधी कधी इथपर्यंत केस असतात बघा असे लेअर्समध्ये, तर मी ते नको म्हणते, कारण सारखं डोळ्यावरती येणार, त्यात राजनंदिनी आहे, सो ते मॅनेजच नाही होणार आहे सारखं डोळ्यांवर आलं तर. म्हणून मी त्यांना ही स्टेप जी आहे ना ही थोडीशी मोठी ठेवायला सांगितली. माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता की तिनं आलं लिफ्टमध्ये ठेवले, मी घेऊन येते. हे बरं पडत, सारखं जाऊन खाली स्वतः यायचं त्याच्यापेक्षा.
चला आता पटापट आलं लसूणचा ठेचा करून घ्या. अर्धवट झालं आहे आणि राजनंदीने येऊन सारखं माझ्या पाय धरून रडत बसले, त्यामुळे त्याला थोडा वेळ तिच्यासोबत घालून आले. मग उर्वरित रेसिपी आपण पाहूयात. मसाला पावमधील जे स्टफिंग आहे ते ऑलरेडी ते रेडी झालेलंच आहे आणि मग मी इथे दोन पावमधून कट करून घेतले आहेत आणि थोडेसे ते तव्यावरतीच भाजून घेते आहे. हे नरेंद्रनसाठी बनवते आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये बटर किंवा चीज असं काहीच नाही घातलं आहे. त्यांना नकोच होतं खायचं त्याच्यामुळे मग ॲड नाही केलं आणि त्यांना खायला दिलं आधी आणि त्यानंतर माझ्यासाठी बनवायला घेतलं. इथे बटर टाकून पुन्हा एकदा भाजी थोडी गरम करून घेतली आणि नंतर माझ्यासाठी जे पाव मी घेतले होते तर ते सुद्धा बटरमध्ये पुन्हा एकदा थोडेसे भाजून घेतले आणि त्यामध्ये भाजून किंवा काय म्हणतात माहीत नाही त्याला, मी भाजून म्हणते आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती ती जी भाजी आहे तर ती पावावरती मी लावून घेतली आणि याच्यावरती ना मी चीज पण टाकलं होतं पण ती क्लिप माझ्याकडून शूट करायची राहिली. मला वाटलं मी शूट करतेच पण ते आय थिंक मी बटनच ऑन केलं नव्हतं म्हणजे क्लिक केला नव्हता त्याच्यामुळे राहून गेलं शूट करायचं. आणि असं छान दोन्ही बाजूंनी खरपूस असं ते पुन्हा भाजून घेतलं आणि आपला टेस्टीचा असा मसाला पाव इथे रेडी आहे. फायनली बनवून झालेला आहे. आता राजनंदिनीला तर आम्ही हे देणार नाही ऑब्व्हियसली, तिच्यासाठी दुसरं बनवणार आहे मी आता खायला. आणि नरेंद्रांना विचारूयात आपण कशी टेस्ट झाली आहे. खाऊ खाऊ. चांगला आलाय? मस्त. फॅन चालू आहे, खूप गरम होता त्याच्यामुळे थोडासा आवाज तुम्हाला. आपण टेस्ट करून बघूयात. मस्त झालं. मी चीज टाकले याच्यामध्ये त्यामुळे अजून जरा टेस्टी लागले. त्यांना चीज दिलेलं नाही आहे. खाऊन घेते मी. तर जेवण झालं आमचं. राजनंदिनीला सुद्धा आज मी बीटचं सूप करून घातलं. बऱ्यापैकी पहिल्यांदा घातलं पण तिने छान पिलं ते. आणि त्यानंतर आता सगळं म्हणजे किचन कट्टा वगैरे आवरायचं राहिलं आहे, अजून आवरलेलं नाही आहे. म्हणलं आधी व्हिडिओज एडिट करूया आणि त्याच्यानंतर ते सगळं घर वगैरे, कारण पसारा सगळा होतोच. राजनंदिनी आहे म्हणताना संध्याकाळी सगळा पसरा होतो तर तो आवरून परत झोपणार आहे. आणि हिप्नोटाईज करायला लागलं राजनंदिनीला नरेंद्र. आणि आता मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगणार आहे जो 2 दिवसापूर्वी रात्री घडला होता. मी तो सांगायचाच राहिला तुम्हाला. आणि इतकी भयानक परिस्थिती होती की मला रात्री ना झोपच लागत होती, म्हणजे डोळे कम्प्लीट झाकत होते. इतकी डोळ्यात झोप होती पण भीतीनं मी झोपलेच नाही अजिबात. तर काय झालं की नरेंद्र आहे तिथं आधीच, म्हणजे मला सांगण्याआधी जे काय घडलं म्हणजे मी पुढचं माझ्या मला जेव्हा समजलं तिथून पुढे मी सांगेन, पण त्याच्या आधी जे घडलं ते नरेंद्र विचारूया. काय झालं मला म्हणजे मला समज तुम्ही सांगितलं तर त्याच्या आधी काय झालं होतं. मी बाथरूम संगीत आणि ते का वाजते मला समजत नव्हतं, कारण ते ती बटन दाबल्याशिवाय वाजत नाही ना कधीच. मी म्हटलं बटन तर कोण दाबलं नाही, गॅलरी लॉक आहे तरी पण वाजायला कसं लागलंय ते. आणि बघितलं आणि ते नंतर मी जाऊन बंद करायला बघितलं, बंद पण होत नव्हतं. मग
मला काय वाटलं काय मी बंद केला आलो आणि तुला सांगितलं मी तरी पण ते चालूच होत ना चालूच होत. आता पुढचं मी सांगते काय झालं की मी झोपले होते राजनदीनी पण झोपली होती आणि सहज माझे डोळे असे उघडले तर नरेंद्र जागे दिसले. म्हटलं काय झालं तर हे एकदम सिरियस होऊन मला सांगायला लागलेत काय की राजश्री आणि ती गाडी किती वेळ झालं वाजायलाच लागले. म्हटलं कशानं वाजते आपोआप आपोआप कसं वाजेल ना. आणि वराने मला म्हणतात की वाजते ते वाजते वर त्याचं सॉन्ग आपोआप चेंज व्हायला लागले. मी मला भीतीच वाटायला लागली काय कळतच नव्हतं सुरुवातीला. मग मी काय म्हणलं की जाऊन थोडंसं एक काम करा त्याच्या खाली सेल वगैरे कुठं असेल सेल काढा त्याचे म्हणलं. कारण राजनंदिनी अगदी माझ्याशी जवळ येऊन झोपलेली मी जर हल्ले असते तर तिला ती उठली असती म्हणून मग मी हलत नव्हते अंथरूनमधून बाहेर. आणि मग यांना सांगितलं मग हे जाऊन बघून आले तर त्याच्या सेल वगैरे पण त्यांना काही सापडलं नाही रात्रीच्या वेळेस. त्यानंतर बंद करायचा प्रयत्न केला तेही होईना. मग शेवटी काही करून ते बटन त्याचं जे प्रेस झालेलं ना ते बाहेर ओढून काढलं त्यांनी. आणि मी तर शेवटी म्हणालो ते नाही तर फोडून टाका की ती गाडी. मग शेवटी ती काहीतरी करून त्यांनी ते ऑफ केलं ठीक आहे. मग तिथून पुढची गोष्ट मेन अशी झाली की आता हे वाजायला लागले कशाने हे मेन मला कळत नव्हतं. आणि नरेंद्र पण मला मग मला म्हणाले की राजश्री तू जो विचार करायला आहेस तसं काही नाही आहे टेन्शन घेऊ नकोस. ऑब्व्हियसली मला थोडं भूतक येतं असं धोक्यात आलं होतं. मग नरेंद्र म्हणलं की नाही तसं काही नाही आहे तू काही टेन्शन घेऊ नकोस झोप निवांत. मला अक्षरशः अगदी म्हणजे हाय लेवलची झोप होती डोळ्यात माझ्या. आणि पण मी डोळे असे एकदम आपण जबरदस्ती ओपन ठेवतो ना तसे ठेवून मी हे करतो डोळे झाकले की मध्येच मी बघायची इकडे तिकडे असं भीती वाटत होती. शेवटी हा आमचा दरवाजा जो होता ना मी नरेंद्रनं म्हणत तो दरवाजा लावा. एवढी मला भीती वाटत होती काय समजलंच नाही. आणि मी ॲक्च्युली नरेंद्र ह्याच्या आधी जेव्हा त्यांचे ऑफिसचं ट्रिप असतील किंवा काही मीटिंग्स असतील तेव्हा दोन दोन तीन तीन दिवस एकटी राहिलेली आहे. प्रत्येक म्हणजे इथे असू दे साताऱ्यात असू देत एकटी राहिले मी. मला कधी भीती वाटली नाही निवांत राहिले पण ह्यावेळेस काय माहीत मला इतकी भीती वाटायला लागली. आणि या घरात असं काहीच आम्हाला काही निगेटिव्ह एनर्जी किंवा काहीही आम्हाला जाणवलं नाही कधी आजपर्यंत. पण काही कळलं नाही की कशामुळे होतं आहे. थोड्या वेळाने मग नरेंद्र म्हणले ते बहुतेक उंदरांमुळे होत असेल. मग डोक्यात क्लिक झालं की उंदीर असू शकतात. तिथे काय झालं की रात्री मी साफसफाई केल्यानंतर बाबू काय करते तू साफसफाई केल्यानंतर जो कचरा होता ना तर तो मी याच्या आधी उंदीर यायचे म्हणून काय केलं की तो कचरा इकडे बाहेर ठेवायला सुरू केलेला. बट रात्रीच्या वेळेस काय झालं की उशीर खूप झालेला म्हणून तो कचरा बाल्कनीतच ठेवला. आणि आम्ही बाल्कनी फक्त काय जेव्हा आपण वॉश करतो तेव्हाच पाण्याचा वापर होतो त्या बाल्कनीत बाकी असं होत नाही. आणि मला काय वाटतं माहिती नरेन तिकडच्या साईडने मी दोन वेळा बघितला तो उंदीरीकडे त्याच्यामुळे उंदीर आले होते. आणि आय थिंक कचरा वगैरे तिथे तो पिशवी फाडली होती त्याने तो कचरा खाली पडलेला ते उंदीर आय थिंक त्याच्यावर नाचून नाचून गेलेले त्याच्यामुळे ते झाले असं मला वाटतंय. पण ज्या म्हणजे मला तो दिवस असा इतका तेवढे दोन तीन तास इतके भयानक वाटले. त्याच्या नेक्स्ट डेला मग मम्मी आली होती. मम्मी एखादी जाणार होती होती तिकडच्या तिकडे म्हणजे स्टँडवरून पण तरी मी तिला बोलवलंही म्हणून. नंतर काही मला वाटलं नाही त्याच्यानंतर एक दोन दिवस आता. पण त्या दिवशी रात्री बापरे मला तो दिवसच असा इतकं भयानक वाटतो ना काय म्हणजे याच्या आधी कधी भीती वाटली नाही एवढी. मला काय समज कारण ते पिक्चर काय करते तू काय ग याच्या आधी मला एवढी कधी भीती वाटली नव्हती. कारण एक तर ना टीव्ही सिरियल्स किंवा सिरियल्स वगैरे किंवा आता आपण ह्याच्यावरती OTT वगैरे वेगवेगळ्या सिरीज बघतो ना त्या बघून बघून असं काहीतरी मग ते हॉरर फिल्म्स वगैरे बघितलेलं असतात हे डोक्यात राहतं असं काहीतरी. तर आता काही वाटत नाही आता निवांत झाले आता भीती वाटत नाही अजिबात. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं भयानक होतं ते खरंच. तुमच्या बाबतीत असं काही कुठलेही झालेलं आहेत का गोष्टी मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. काय काय बोलायचंय तुला काय बोलायचंय तुला तिला बाय बाय करा बाय करा.
अरे मी नाही नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही मी ए इथं बाय कर म्हणलं तुला मी बाय असं कर बाय बाय ओके तर चला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला माझ्या म्हणजे माझे इथून पुढचे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन्स वगैरे येईल बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा तर चलो बाय टेक केअर.